लाडकी बहीण योजना अत्यंत मोठी घोषणा झाली आहे. नागपूरमध्ये आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा या ठिकाणी सांगितलेला आहे. लक्षात घ्या, ज्या ताईंना पहिल्या दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले नाहीत, आज रात्री 31 तारखेपर्यंत ज्यांना पैसे भेटणार नाहीयेत त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काळजी करू नका, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, खूप महत्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. बघा, पहिला जो टप्पा होता, पहिला टप्पा तो 31 जुलै पूर्वी ज्यांनी फॉर्म भरले होते, फॉर्म अप्रूव्ह झाले होते, त्यांना हा 1,60,00,000 या महिलांना या ठिकाणी पैसे भेटले होते. लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आताच की 1,60,00,000 या ठिकाणी महिलांना ताईंना पैसे भेटलेत. दुसरा टप्पा हा बघा, दुसरा टप्पा 26 ऑगस्ट पर्यंत ज्यांचं सगळं कंप्लीट होतं, पण काही कारणानुसार बाबा दुसरे काही गोष्टी असतील त्याच्यानुसार दुसरा टप्पा होता तो 50,00,000 होता. 50,00,000 महिलांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजे आज रात्री 12 वाजेपर्यंत पैसे येणार आहेत. लक्षात घ्या, दुसरा टप्पा तर हा होता दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा असणार आहे 40,00,000 महिलांचा. 40,00,000 महिलांना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत तिसऱ्या टप्प्यामध्ये. तर लक्षात घ्या, खूप आनंदाची बातमी आहे. त्यांनी आज सांगितलंय, मुख्यमंत्री साहेबांनी आज स्वतः सांगितलंय, बाकी उपमुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी होते, गडकरी साहेब त्या ठिकाणी होते, तर सगळ्यांनी एक गोष्ट सांगितले, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला शेवटच्या जरी तुम्ही असाल महाराष्ट्रातील तरी तुम्हाला पैसे भेटणार आहेत. सगळ्यांनी फॉर्म भरून टाका, सगळ्यांना पैसे भेटणार आहेत. जर कुणाला काही अडचणी झाल्या असतील तर त्यांना या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. लक्षात घ्या, जे आतापर्यंत कुणाला फॉर्म भरलेत त्यांना पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला त्यांचं नाव, त्याचं तुमचं गाव, त्या ठिकाणी तुम्ही कधी फॉर्म भरला होता, कधी अप्रूव्ह झाला होता आणि कोणत्या ऍपवर फॉर्म भरला होता, नारी शक्ती ऍपवर, पोर्टलवर भरला होता, काय झालं होतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह झालंय का कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर ह्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या असतील तर तुम्हाला पैसे आले नसतील दुसऱ्या टप्प्यामध्ये, 50,00,000 या महिलांमध्ये तुम्ही तरी आला नसताल, 1,60,00,000 या महिलांमध्ये तुम्ही आला नसताल, तर लक्षात घ्या, 2,10,00,000 महिलांना आतापर्यंत पैसे भेटले आहेत. आज रात्री 12 वाजेपर्यंत या ताईंना सगळ्या पैसे भेटणार आहेत, 2,10,00,000. आता राहिले तर 40,00,000, म्हणजे जवळजवळ आतापर्यंत 2,50,000 फॉर्म आलेत. 31 तारखेची गोष्ट आहे, 31 ऑगस्टची गोष्ट आहे, आतापर्यंत त्यांच्याकडे 2,50,000 फॉर्म आलेत. त्यातल्या राहिले तर 40,00,000 ताई राहिल्यात, ज्या की ज्यांनी जुने पण फॉर्म भरलेत, 31 जुलैच्या अगोदर फॉर्म भरले असतील, 26 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरले असतील, 31 तारखेच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरले असतील, त्यांचा हा टप्पा असणार आहे तिसरा टप्पा. या तिसऱ्या टप्प्यामध्ये 40,00,000 ताई आहेत आणि त्यांना पैसे भेटणार आहेत. लक्षात घ्या, कधीपासून, 5 सप्टेंबर पासून, 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या तारखेमध्ये या ताईंना पैसे भेटणार आहेत. लक्षात घ्या, 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या तारखेमध्ये उरलेल्या ताईंना पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका, सगळ्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. आणि दुसरी महत्वाची अपडेट आहे जी म्हणजे, ज्या ताईंना या 2,10,00,000 स्थायी झाल्यात तर त्यांना 1,500 हप्ता कधी भेटणार आहे. सांगणार आहे सगळ्यांना, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला हवेत का 1,500 रुपये, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्यात अगोदर या आपल्या युट्यूब चॅनलवर मी माहिती देत असतो, बघा खूप अपडेटेड माहिती तुम्हाला भेटत असते, सगळ्यात अगोदर माहिती भेटत असते. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. सगळ्या ताईंना पैसे भेटल्याशिवाय आपण शांत बसणार नाहीत. प्रत्येक दिवशी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे, प्रत्येक दिवशी तुमचे प्रश्न सोडवून घेणार आहे, प्रत्येक दिवशी तुम्हाला मदत करणार आहे. तर लक्षात घ्या, आत्ता जरी तुम्हाला काही अडचण असेल तर मला लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जरी तुम्हाला पैसे
पैसे आले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की सर आम्हाला पहिल्या टप्प्यात आलेत पैसे, तर तुम्हाला मी सांगणार आहे 1500 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात जर ज्यांना ताईला पैसे आले असतील त्या ताईंनी मला सांगायचं की सर आम्ही दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरला होता किंवा दुसऱ्या टप्प्यात आम्हाला पैसे आलेत, तर त्या ताईंना 1500 रुपये कधी येणार ते पण सांगणार आहे. आणि लक्षात घ्या हा तिसरा जो टप्पा आहे 40 लाख ताईंना त्यांना 3000 रुपये परत भेटणार आहेत. म्हणजे ज्या उरलेल्या ताई आहेत की ज्यांना अजून पण पैसे आले नाहीत, ज्या ताई अजून दुःखी आहेत, ज्या ताईंना अजून पैसे आले नाहीयेत, त्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सगळ्यांना पैसे आले त्यांच्या पण त्यांना पैसे आले नाहीत, ताईंनो काळजी करू नका. तुमच्या जर फॉर्म मध्ये काही अडचणी असतील तरच तुम्हाला पैसे येणार नाहीत. जर फॉर्म व्यवस्थित भरलाय, तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित जोडलेत, अप्रुव्हलचा मेसेज आलाय, डीबीटी कम्प्लीट घेत झालाय, तर 100% तुम्हाला या ठिकाणी 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या तारखेमध्ये पैसे यायलाच पाहिजेत. तिसरा हा टप्पा असणार आहे. लक्षात घ्या ताईंनो, तुम्ही आता राहिलात शेवटच्या ताई राहिल्यात. आता ज्यांचे अजून फॉर्म बाकी आहेत भरायचे ते चौथ्या टप्प्यामध्ये जाणार आहेत. चौथ्या टप्प्यामध्ये लक्षात घ्या, तिसरा टप्पा, हा तिसरा टप्पा 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी असणार आहे. 31 ऑगस्ट पर्यंत ज्या ताईंनी फॉर्म भरले आहेत, ज्यांना सगळं अप्रुव्हल आलंय, ज्यांना सगळं डीबीटी झालंय, सगळ्या ज्या गोष्टी त्यांच्या झाल्या, त्या ताईंना भेटणार आहेत पैसे. कधी भेटणार आहे त्या ताईंना पैसे? 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या 5 दिवसांमध्ये त्यांना पैसे भेटणार आहेत. काळजी करू नका. तुम्ही जरी आता ह्या टप्प्यात बसला नाहीत, या 50 लाखांमध्ये तुम्ही पोहोचला नसताल, तरी काळजी करू नका. 100% तुम्हाला 5 सप्टेंबर पासून 10 सप्टेंबर पर्यंत पैसे येणार आहेत. राहिला विषय आता 1500 रुपयाचा, 1500 रुपयाचा हप्ता पण तुम्हाला चालू होणार आहे. कुणाकुणाला 1500 रुपये हवेत? एकदा ताईंनो सांगा लवकर लवकर. हा भाऊ तुमच्यासाठी सगळ्या गुड न्यूज घेऊन येणार आहे, सगळी माहिती सांगणार आहे. आणि लक्षात घ्या, गाफील राहू नका. जॉईन अकाउंट काढलं होतं, पहिल्या वेळेस पैसे आले असतील, दुसऱ्या वेळेस पैसे येणार नाहीत, जरा काळजी घ्या. कारण असं नको व्हायला, पहिल्या 3000 रुपये आले, आता 1500 रुपये सर मला कस काय नाही आले बरं, माझ्या शेजारणीला तर आले, तिला पहिल्यांदा आले होते, मला पण आले होते, मग तिला आले, मग मला का नाही आले, सांगा सर मला. तर काळजी करू नका. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी समजून सांगणार आहे. कुणाला काही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर विचारायच्यात मला. तुमचं नाव, गाव, जिल्हा, तुमचं कधी फॉर्म भरला होता ते सगळं सांगा. अप्रूव्ह झालंय का तुमचं फॉर्म ते सांगा. तुमचं पेंडिंग स्टेटस दिसते का ते सांगा. तुमचं डीबीटी कम्प्लीट झालंय का ते मला सांगायचंय. जॉईंट अकाउंट काढलं होतं का, 2 अकाउंट काढले होते का, नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला होता का, काय नेमकं प्रॉब्लेम झालाय, तुम्हाला कशामुळे पैसे येत नाहीत, त्या आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. आणि जर काही अडचणी असतील तर हा भाऊ तुमच्यासाठी आहे. जोपर्यंत तुम्हाला पैसे येत नाहीत तोपर्यंत आपण लढणार आहोत. प्रत्येक ताईला पैसे येणार आहेत. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला 40 लाखांमध्ये पण पैसे नाही आले, म्हणजे या 40 लाख ताईमध्ये पण या टप्प्यात पैसे नाही आले, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला डायरेक्ट 4500 रुपये येणार आहेत. जरी तुम्ही आता टेन्शन घेतलं तरी काही होणार नाहीये. जर तुम्ही फक्त लक्षात घ्या, एकच गोष्ट करायची, तुमच्या चुका कुठं होत असतील त्या सुधारायच्यात. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आपण फॉर्म भरतो, सगळ्या गोष्टी करतो, पण काहीतरी चुकतं, त्याच्यामुळे आपल्याला पैसे येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी चेक करायच्यात. संध्याकाळी 7 वाजता भेटणार आहे, तुमच्या प्रश्नांचे, प्रत्येक प्रश्नाची उत्तर देणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांनी लाईव्ह राहायचंय. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या ताईसाठी आपण झटत आहोत, आपल्या दादासाठी एवढं शेअर करायचं सगळ्यांनी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय. आज थांबूया, संध्याकाळी 7 वाजता भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.